नमस्कार. VKB न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी स्वीटी आपलं स्वागत करते. यावेळची महाराष्ट्रातील निवडणूक ही रंजक आहे, कारण या 5 वर्षात महाराष्ट्राचे राजकीय गणित खूप बदललेले आहे. त्यावेळची शिवसेना ही एक होती, पण आता ती 2 भागात विभागली गेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी ही 2 भागात विभागली गेली आहे. महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तर महाराष्ट्रात निवडणुका कधी सुरू होणार आणि निकाल कधी जाहीर होणार याविषयीचे सर्व अपडेट जाणून घेऊयात. महाराष्ट्रात कधी होणार मतदान? महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. कोणत्या तारखेला पाहून घेऊयात. पहिला टप्पा 19 एप्रिल, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर. दुसरा टप्पा 26 एप्रिल, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी. तिसरा टप्पा 7 मे, रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माळा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकंगले. चौथा टप्पा 13 मे, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूळ, अहमदनगर, शिर्डी, बीड. पाचवा टप्पा 20 मे, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघ. यासोबतच लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.